नागपुरात एका अशा लग्नाची तयारी सुरू आहे ज्याच्यावर समाजच नाही तर सरकारला देखील आक्षेप असू शकतो मात्र प्रेमात आखंड बुडालेल्या दोन तरुणींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी रितसर साक्षगंध देखील पार पाडलेला आहे हा साक्षगंधाचा कार्यक्रम ओरखत त्यांचा टेक्निकल भाषेत साक्षगंध आणि लग्नाला लग्न म्हणता येणार नाही पण त्या भाषेत काय म्हणतात आपण या जाणून घेऊ माझ्यासोबत आता आहे डॉक्टर सुरभी आणि पारोमिता डॉक्टर सुरभी ह्या नागपूरच्या आहेत आणि पारोमिता ह्या कोलकात्याच्या दोघींचा साक्षबंध नागपुरात पार पडलेला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा राहिला इथपर्यंत तर मी जर आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं तर माझा प्रवास फारच चांगला राहिलेला आहे आधीपासूनच म्हणजे माझ्या ओरिएंटेशन बद्दल मी आपल्या आईवडिलांना खूप आधी सांगून दिलं होतं मी तेव्हा अठरा वर्षाची होती ऑलमोस्ट तर जेव्हा मी सांगितलं होतं तेव्हा पहिली पहिले मिक्स्ड रिॲक्शन होती ते चिडले नाही पण दॅट इज नंबर वन मिक्स्ड रिॲक्शन होती की अच्छा ठीक आहे असेल बघूया फेज असेल बघूया पुढे काय होतं आता तू लहान आहे तर जरा थांबून जा तर मी म्हटलं ठीक आहे एक्सेप्टेड मग त्याच्यानंतर मी स्वतः खूप रिसर्च केला पुष्कळ बाहेरच्या लोकांशी बोलली सायकॅट्रिस्ट वगैरेशी बोलली तर मला हे समजलं की नाही माझं असं नाही असंच आहे तर मग मी मग फायनली त्यांना सांगितलं की नाही असंच आहे आणि त्या त्या दिवशी दिवशीपासनं त्यांनी स्वतः मेहनत टाकणी सु टाकणं सुरू केलं की ते स्वतः सायकॅट्रिस्टकडे गेले त्यांना भेटले कन्सल्ट केलं की हे काय असतं कसं असतं दोघेही डॉक्टर्स आहेत पण तरी हा टॉपिक थोडा हटकेही राहत आहे ना म्हणजे अल्टिमेटली सायकॅट्रीमधला टॉपिक आहे हा तर म्हणून ते त्यांच्याकडे गेले नीट जाणून घ्यायला की आम्ही ॲज पेरेंट्स कशी मदत करावी हिला ते चुकीचं जाणायला कधीच नाही गेले की हिला चेंज करायचं आहे हिला बदलायचं आहे हे ते काहीच नाही असं नाही आणि ते ते बघून जे एक्सेप्टन्स मी आपल्या घरात बघितलं त्याच्याहून या आधी मला एक्सेप्टन्स पूर्ण फ्रेंड सर्कलवरनं होता तर फ्रेंड्स आधी माझी तीवाली फॅमिली होते मग आई वडील पण बनले मग त्याच्यामध्ये रिलेटिव्ह पण जुळले असं होत 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 माझी जर्नी चांगलीच होती आणि मी ऑनेस्टली स्पीकिंग मी एकही एक माणसाला आपल्या लाईफमध्ये माझ्या ओरिएंटेशनमुळे म्हणजे असं नाही बघितलं की तो माणूस मला सोडून गेला म्हणजे मैत्री तुटली असं कधीच नाही आणि जेव्हा मग त्याच्यानंतर माझे जे काही रिलेशनशिप्स होते ते सगळे माझ्या आईवडिलांना नीट माहिती आहे ते भेटले सुद्धा येत्या सगळ्यांना आणि जेव्हा मग फायनली मी सांगितलं की आता मला असं कोणी भेटलं ज्याची मला कमिट व्हायचंय तर त्यांनी मग हिला पण बोलवलं भेट मग तीन चारदा भेट झाली अल्टिमेटली त्यांना ही खूप आवडली माझ्या पूर्ण फ्रेंड ही खूप आवडली आणि आम्ही असं पण तुम्ही जे म्हणताय हे हाय क्वालिटी किंवा एका विशिष्ट लोकांमध्ये एका समाजामध्ये तुम्ही बाकीकडे तो एक्सेप्ट केलं जात नाही तेच बरोबर आहे मी नेहमी हेच म्हणते की हे खूप गरजेचं आहे की पेरेंट्स आणि बाकी फॅमिली मेंबर्स पुष्कळ एज्युकेटेड राहिले चांगले सुशिक्षित राहिले तर पुष्कळ फरक पडतो आणि पण आता जे कम्युनिटीचे लोक आहेत ते प्रत्येक समाजामध्ये आहेत म्हणजे पुअरमध्ये आहे दुसऱ्या कास्टमध्ये आहे दुसऱ्या रिलीजन्समध्ये आहे हा हे मुळे कारण सोसायटील प्रेशर आहे फॅमिली प्रेशर आहे आणि असं होतं की अल्टिमेटली फॅमिली थोडं इमोशनल ब्लॅकमेल करते की तू जर असं केलं तर मी काय करून टाकेन स्वतःला त्या चक्करमध्ये हेच लोक स्युसाईड करून टाकतात तर हे सगळं फार सहोत राहतं आणि तुम्ही खूप बरोबर म्हटलं की अॅक्च्युली जे पुअर आहेत पूअर सोसायटी मधले आहेत अनएज्युकेटेड आहेत त्यांच्यासाठी ही मजबुरीच झाली ना की इंडियामध्ये तुम्ही काही नाही करू शकत पण ते तुम्ही बरोबर हे म्हटलं की जर तुमची फॅमिली वेल नोन असली तुमची सोसायटी वेल नोन असली एज्युकेटेड असली तर नक्कीच सोसायटी एक्सेप्ट करते आता याचा कायदेशीर मार्ग काय आहेत कायदेशीर मार्ग का असा आहे की डिक्रिमिलायझेशन तर झालंय ठीक आहे तर त्याला म्हणजे गुन्हा तर नाही आहे तर दोन मुली किंवा दोन मुलं सोबत राहू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर असं आहे की तुम्ही आ, लीगल पेपर साईन करून मॅरेज म्हणून सर्टिफिकेट नाही बनवू शकत पण तुम्ही डेफिनेटली कोर्टात पेटिशन फाईल करू शकता की आम्हाला स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंडर रेकॉग्नेशन पाहिजे आणि पुष्कळ लोकांनी फाईल केले आहे आणि हे सगळं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये सुरू आहे तर डेफिनेटली हे कधी ना कधी होणारच आहे कारण जे ब्रिटिश राजनी थ्री सेव्हन्टी सेवन आणला होता त्यांनीच तो पन्नास की साठ वर्ष आधीच कॅन्सल करून टाकला आणि त्यांचंच दिलेलं हे कॉन्स्टिट्यूशन आपण आत्तापर्यंत चालवत आलेलो आहे जे की आधी इंडियन्सचं नव्हतं तर अल्टिमेटली इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री इट विल एक्सेप्ट तर असं आहे पण म्हणून यामुळे आम्हाला एंगेजमेंटला म्हणावं आहे की हे एक कमिटमेंट सेरेमनी आहे आणि सध्या आमच्या लॉयर्सने आम्हाला हे ऍडवाइस केलं आहे की कोर्ट सपोर्ट मध्ये आहे लॉयर्स सपोर्ट मध्ये आहेत जजेस पण सपोर्ट मध्ये आहेत पण सध्या गव्हर्नमेंटचा इश्यू राहिल्यामुळे तुम्ही मॅरेज नका यूज करू तुम्ही सिव्हिल युनियन म्हणा नक्कीच लोक सगळ्यांना उत्सुकता आहे की या दोघांची लव्ह स्टोरी सुरू कुठून झाली आपण हे जाणून घेऊया पारोमिताकडनं क्या जर्नी आपर्नी स्टार्ट और तक कशी आई जर्नी स्टार्ट हुई एक कॉन्फ्रेंस में डॉक्टर शुभ मित्रा कोलकाता आए थे और वहाँ पे वो स्पीकर थे एक मेंटल हेल्थ इशू कॉन्फ्रेंस में और मैं ऑडियंस में थी ये बहुत नॉलेजेबल है एंड बहुत अच्छी इंफॉर्मेटिव स्पीच दी मुझे अच्छा लगा मैंने अप्रिशिएट भी की और फिर मैंने उनको जाके बोला कि मुझे और भी चीज़ें जाननी है और भी इंटरेक्ट करना है तो कैसे करें तो इन्होंने फटाक से मुझे इंस्टाग्राम हैंडल दे दिया फिर इंस्टाग्राम हैंडल देने के बाद एक हफ्ते बाद व्हाट्सएप नंबर मांगा मैंने आ, वो भी एक एक्सक्यूज़ थी कि मुझे इंस्टाग्राम ज़्यादा यूज़ नहीं करनी है तो व्हाट्सएप दे दीजिए व्हाट्सएप नंबर दे दीजिए फिर वहाँ से चैटिंग फिर कॉल्स फिर एकदम से छः सात दिनों के लिए उसका फ़ोन बंद हो चुकी थी तो मैं बहुत कंसर्न थी कि क्या हो गया तो उन्होंने सात दिनों बाद मुझे रिप्लाई दिया कि ऐसा ऐसा हो गया था एक फ्रेंड की एक्सीडेंट हो गई थी और फ़ोन ख़राब हो गया था तो मैंने बस यही पूछा था कि आप आप ठीक हो ना आप आपको कुछ नहीं हुआ ना तो फिर वहाँ से हम लोगों ने एक बीच ट्रिप की प्लानिंग की जहाँ पे मेरे भी दोस्त आएंगे उनके भी दोस्त आएंगे वहाँ पर मैंने उनको एक्चुअली वहाँ पर ही प्रपोजल होना था कि ऐसा कि, कि अगर मैं तुम्हें मतलब आपको प्रपोज करूँ सबके सामने बीच में तो आप क्या मुझे रिजेक्ट कर दोगे तो उन्होंने बोला कि क्यों क्यों करूँगी तो तभी मुझे पता चल गया कि उसका आंसर ये है फिर वहाँ से वो प्रपोजल वाला वहाँ से ही एक्चुअली ये कमिटमेंट सेरेमनी हो गई धीरे 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 एक्साइटमेंट मरता गया और फिर ये इतनी ग्रैंडली हो गया कि हमारा जो कमिटमेंट सेरेमनी था वहाँ पे 150 फिफ्टी टू हंड्रेड अराउंड गेस्ट थे मतलब उनकी फ्रेंड्स इंटमेट जो भी फ्रेंडशिप फ्रेंड्स हैं वो वही थे और यही था लेकिन आपके फैमिली को भी करना आसान नहीं रहा होगा आपको फैमिली uh, को convince, uh, आसान था क्योंकि वो भी वेल well एजुकेटेड है और मैंने जब बचपन में बोला था बाबा और दीदी को उन्होंने पहले यही बताई थी कि अब टीनेजर है तो ये फेज है ये तो ठीक हो जाएगा फिर धीरे धीरे जब मैं बड़ा होगी बड़ा होने लगा और मुझे ऐसा फीलिंग्स हुआ तो मैंने एकदम से बाबा को बोल दिया कि ये तो फेज नहीं है मैं ही ऐसी हूँ मुझे बस लड़कियाँ ही पसंद है तो बाबा ने बोला ठीक है कोई बात नहीं तू खुश रहे जिसके साथ भी रहे तुझे अगर कोई अच्छा पार्टनर मिल जाए तो उसके साथ रह जाना वो पूरी एक्सेप्टेंस है एंगेजमेंट तो हो गई है अब आने वाले साल में ये साल में शादी भी हो जाएगी फ्यूचर प्लानिंग क्या है फ्यूचर प्लानिंग में तो पहली सेटलमेंट uh, मतलब एक घर होना चाहिए uh, हम दोनों फाइनेंशियली स्टेबल हैं वो भी डॉक्टर है मैं भी एक एम कंपनी में काम करती हूँ और एक अच्छी जगह मतलब जो एल फ्रेंडली है और सेफ है हम दोनों के लिए मुंबई पुणे या कोलकाता में कहीं भी रह सकते हैं या फिर बाहर मतलब इंटरनेशनल कनाडा या कहीं भी और फिर एक घर होगा घर में बहुत सारे ग्राउंड लूनस हैं हम दोनों के बीच वो भी रहेंगे घर की सेटअप बहुत अच्छी होगी एंड पपीज़ होंगे एक ही पापी वैसे हा और फेर बच्चे एक ही ये, मला एक सांगा कि हे सगळं समाजापुढे आलात निगेटिव्ह ही एक अजून एक चांगली गोष्ट सांगते मी तुम्हाला इवन सेरेमनीच्या आधी जेव्हा आमच्या आमची जी इव्हेंट मॅनेजर आहे तिने जेव्हा अप्रोच केलं तर नागपुरात ऑलमोस्ट तिने पुष्कळ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सला अप्रोच केलं की ट्वेंटी नाईन्थ डिसेंबरला अशी अशी सेरेमनी आहे आणि तिने क्लिअरली सांगितलं की ही सेरेमनी दोन मुलींमध्ये आहे तर एकही एक हॉटेल किंवा एकही एक रिसॉर्टनी नकार नाही दिला तुम्ही विश्वास नाही कराल पण नकार नाही दिला आणि त्यांनी इनफॅक्ट हे म्हटलं की आम्हाला होस्ट करायची आहे ही सेरेमनी कारण आम्हाला पण काहीतरी असं हिस्टॉरिकल बघ भा, बघायला भेटेल आहे तर हे तर झालं सेरेमनीच्या आधीचं सेरेमनीच्या नंतर ट्वेंटी नाईन्थ रात्री सेरेमनी झाली थर्टीएत संध्याकाळ पाच वाजेच्या जवळपास ऑलरेडी माझ्या फक्त इंस्टाग्रामवर सहाशे सहा मेसेजेस होते आणि सगळे फील्ड विथ कॉंग्रॅच्युलेशन्स आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू इट्स अ ह्यूज अँड बोल्ड स्टेप वी आर विथ यू अँड जो बी सपोर्ट लगे कह देना म्हणजे नोन अननोन लोक सगळ्यांनी पाठवले आणि एकही घाणे मेसेज तर म्हणणारच नाही मी एकही मेसेज असाही नव्हता की अरे हे काय करून टाकलं की असंही काही असतं का झालं नाही आमच्यासोबत नक्कीच ज्या पद्धतीने यांनी आपला प्रवास सांगितलेला आहे समाजाचं कुठेतरी मन परिवर्तन होताना आपल्याला बघायला मिळतं समाज कुठेतरी ह्या ज्या बाबी आहेत एरवी बोलल्या जात नाही त्या ते कुठेतरी आता स्वीकारत आहे असं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतं धनंजय टिपले ई टी भारत नागपूर